हाय गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनल वरती. कशा आहात सगळेजण? मस्त ना? आणि मी पण एकदम मस्त. पोरं बघा खेळायला लागले तिथे, तेच बघत होते मी. तर अनु झोपलेली आहे आणि म्हणून मी बाहेर आले. बाहेर येऊन बोलायला लागले. आंघोळ वगैरे घातली, मम्मीकडे पण आलेली आहे मी. तर इथंच आंघोळ वगैरे घातली आणि तिला आता झोपवलेलं आहे. आता कधी उठते काय माहिती. उठेल 4:30 पर्यंत, 4:30 आजपर्यंत. तर आज आदमीने इतकं सतवलं आहे ना मला, म्हणजे तुम बघालच पुढे की मी करत होते काम सुद्धा मला आज करून देत नव्हते. म्हणून पटकन मम्मी आली म्हणून बरं झालं घरी. मग काम वगैरे आवरलं आणि मग हे करायला लागले, बसले मग. तर काही नाही, एकदम आरामशीर चाललं आहे माझं काम. आज तर एकदम निवांत आहे. कंटाळा आलेला आहे. थोडं बसले होते निवांत, जरा रील्स वगैरे काढले. उद्या बघालच तुम्ही माझ्या रील्स. आणि मग बघत असाल तर प्लीज लाईक करा माझ्या रील्सला आणि माझ्या व्हिडिओजला पूर्ण बघा. आम्हाला मी काय काय चाललं वगैरे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पुढं बघसाल तो व्हिडिओ. आणि कसं वाटतं टॉप तुम्ही मला नक्की सांगा. तर गाईज, ह्याच्यामध्ये ना मला आहे ना असं वाटतंय ना, खरं सांगते मी तुम्हाला, इतकं म्हणजे इतकं मी कष्ट. मला असं वाटलं होतं मुलं म्हणजे काय नाही, पण आज कळतंय की काय असतं मुलं म्हणजे. खूप डेंजर असतं सांभाळणं. पण एक आई, आईमध्ये इतकी ताकद येते ना की ते होऊन जातं. म्हणून मला असं वाटतं की देवांनी आई आई बनवली खरं. आत्ता कळतंय आपण कधीच आपल्या मुलांवर चिडू शकत नाही कधीच. खूप म्हणजे असं खूप हे होतं मला. अनुला जेव्हा जेव्हा चिडते मी आणि मी स्वतःच रडते. मी स्वतःच रडत असते माहिती आहे का. मला तेव्हा कळते की देवाने आई बनव. खरंच म्हणजे आई म्हणून कधीच आपण आपल्या लेकराला मारू शकत नाही, ओरडू शकत नाही. आणि जरी ओरडलं तर लगेच रडायला येतं, ते आज कळतंय मला. आणि काही केलं तरी आपलं मुल आहे, आपल्याला सांभाळायचं असतं. काय सांगायचं, आयुष्यात इतकी उथल पुथल चालू आहे ना. मी हे देऊ शकतो मला नक्की हे सांगेल. आणि कसं सांगू आणि काय सांगू तेच कळत नाही, पण सांगेल नक्की एक दिवशी. नक्की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात, इतकं मला खूप असं कधी कधी टेन्शन येतं. पण जाऊ दे, आयुष्याचंच नाव आहे कष्ट करत जगायचं. आणि माझ्या आयुष्यातले कष्ट कधीच संपणार नाही, खरंच सांगते गाईज. माझ्या आयुष्यातले कष्ट कधीच संपणार नाही. माझ्या पाठीमागं काय ना काय लागलेलंच असतं. आणि काय लागलं आहे आणि काय नाही मी तुम्हाला नक्की सांगेल पुढे. तर तुम्ही बघा आता अनु कशी मला सतवती, अनु कशी खाते, काय काय खाते आणि काय केल्यावर खाते. तर तुम्ही नक्की बघा पुढच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये याच व्हिडिओमध्ये बघा. आणि चला तर मग आता मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आणूच सांगते मी. गाईज, मी तुम्हाला रोज आज म्हणजे मी रोज अन्वीला काय चारते आणि काय नाही हे आज तुम्हाला दाखवते. तर हे आहे अनुचं खाऊ. तर हे काय म्हणते का, हे मुगाची डाळ, त्याच्यानंतर तांदूळ आणि काजू बदाम हे सगळं मिक्स करून ह्याचं आहे ना ह्याला वाटून घेतलं. म्हणजे असं चांगलं भाजलं आधी आणि मग त्यांना वाटून मग हे आता अनुला चारत असते मी. आणि हिला खूप आवडतं हे. आणि कधी डाळ भात तर कधी असं चपाती वगैरे. चपाती तर खात नाही अनु जास्त, पण थोडी थोडी खाते आमच्यासोबत सकाळी. तर हेच चारत असते मी अन्वीला. तर तुम्हाला वाटत असेल की अन्वीला हे काय चारते काय चारते, कधी चारलेलं दाखवलं नाही. तर हे चारत असते मी अन्वीला. चला अन्वी खा. आता हिला मोबाईल लावून, हिला पोयम लावून माझ्या मोबाईलवर द्यावं लागेल आणि मग तेव्हाच खाणार, नाही तर ही असं खात नाही. तर मग त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही दाखवू शकत. तरी बघते आता खाते का, नाहीतर हिला पोयम लावूनच खाऊ चारावं लागतं मला. चला मी दाखवते तुम्हाला. हाय गाईज, सॉरी माझा आवाज बसला आहे. तर बघा इथं काम तसंच राहिलं आहे माझं. हाय गाईज, इथं माझं काम तसंच राहिलं आहे. तुम्ही बघू शकता किती घाण पडलेली इथं. कपडे झालेत, भांडे झालेत, पण हे सगळं आवरायचं आहे. आणि हिला झोप म्हणलं तर हे झोपत नाही आहे. हां, हिला आत्ता झोपू घातलं तर हे बघा अशी खेळत बसली. कसं काम करायचं तुम्हीच मला सांगा. का नाही झोपत तू? का नाही झोपत?
झोप नाही आली. 1:30 वाजलेत, 2:30 वाजलेत तरी झोप नाही हिला. हा अजून हा म्हणती कस काम करू तुम्ही सांगा. आता मी काम पण करू देत नाही, तिथं गेलं ना आता तिकडे येईल, पडली बिडली कुठं लागलं बिगलं तर कसं करायचं, कसं ठेवायचं हिला, कशी बघती बघितलं का. हो म्हणते अजून. चला मी आता कसं तरी करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बाय कर.